झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि इकडे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये आज लाखो भाविक उटीच्या वारीसाठी दाखल झालेत। चैत्र सरण्याच्या आणि वैशाख महिना सुरू होण्याच्या काळात उन्हाचा तडाखा वाढत जातो आणि या उष्माची दाहकता निवृत्ती महाराजांच्या समाधीला जाणवू नये म्हणून चैत्र वद्य एकादशीच्या दिवशी समाधीला चंदनाचा लेप लावला जातो, त्यालाच उटी असं म्हणतात। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे आणि या वारीसाठी राज्यभरातून भाविक दरवर्षी त्र्यंबक नगरीत दाखल होतात। काल दुपारपासूनच भाविकांचा ओघ वाढत असून भजन आणि हरिनामाच्या गजरानं त्र्यंबक नगरी दुमदुमून गेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।